नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेंद्र सरफळे. आपल्या दुर्गांची दिशा चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण चाललेलो आहोत जयगड किल्ल्यावर. आता आपण चिपळूणातून निघालो, सकाळी 7 वाजता निघालो आणि वाटेतच हे मस्त नदीचं पात्र दिसलं म्हणून म्हटलं थोडं इंट्रोडक्शनचा व्हिडिओ करावा. आज आपण जयगड किल्ल्यावर जाताना वाटेत हेदवीचा गणपती आणि पुढे बामनगड तवसाळला जाणार आहोत. तिथून जेटीनं आपण पलीकडे जयगडला जाणार आहोत. तिथे थोडासा वेळ मिळाला तर आपण कराटेश्वराचं मंदिर आणि संध्याकाळी गणपतीपुळेसुद्धा करण्याचा विचार आहे. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी उन्हावर आणि मिळालेल्या वेळेवर डिपेंड आहेत. पण बघूया आपण ह्याच्यातला किती भाग आपल्याला बघून होत आहे. माझ्यासोबत आहेत आज आमचे मेवणे आशिष निवाते. आज अचानक प्लॅन झाला, आज आहे गुढीपाडवा. परवा दिवशीच सूरगडाचा आपण ट्रेक केला आणि आज रात्री अचानक ठरलं की उद्या कुठल्या तरी किल्ल्यावर जायचं म्हणून आज आपण निघालेलो आहोत जयगडला. चला जयगडला. मित्रांनो, आपण मार्ग तामणे इथून पुढे आलो की हा जो स्ट्रेट रोड जातो हा जातो गुहागरला आणि हा जो डाव्या बाजूला रोड जातो हा जामसूद मार्गे हेदवीला जातो. मित्रांनो, आपण आता श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिराजवळ आलेलो आहोत. हे मंदिर हेदवीमध्ये आहे, खूप सुंदर परिसर आहे आणि आता आपण इथे गणपतीचं दर्शन घेऊन आपण आता पुढे जयगडकडे रवाना होणार आहोत. आपण आता हेदवीचा दशभुज गणपती मंदिर केलं आणि आता आपण चाललेलो आहोत तवसाळला. तवसाळला जाताना वाटेत नरवण गाव लागतं. या नरवण गावाजवळची ही नदी आणि खूप छान सुंदर रेखा आपल्याला इथे दिसते. या बाजूला नरवण गाव आहे, आपण इकडून सुद्धा बघूया. इकडे या नारळी आणि पोपळीच्या बागांमध्ये लपलेलं हे मस्त सुंदर गाव आहे. आपण हेदवीचा गणपती केला, पुढे तवसाळ मधून पुढे आल्यावर विजयगड दिसला आपल्याला आणि इथे फेरी बोट सेवा आहे. प्रत्येक एका तासाला ही फेरी बोट सेवा आहे. आपण याची सगळी इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तिथे जो माहितीचा फलक होता फेरी बोट विषयी ते सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत.
मुळात या जयगडकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. तुम्ही जर कोल्हापूर रत्नागिरी या दिशेने येत असाल तर हातकंबा निवळी आणि पुढे गणपतीपुळे करून सुद्धा जयगडला येऊ शकता. किंवा जर तुम्हाला एक वेगळा मार्ग पकडायचा असेल आणि जर तुम्ही मुंबई किंवा चिपळूणकडून येत असाल तर तुम्ही हेदवीला या. हेदवीवरून पुढे तवसाळा ही फेरीबोट सेवा आहे आणि इथून तुम्ही जाऊ शकता. हा मार्गसुद्धा एकदम खूप सुंदर आहे. मध्ये तुम्हाला मी नरवणच्या तिथे नदीचं जे दृश्य होतं ते विहंगमय दृश्य तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता आपण ह्या फेरीबोट सेवेने आपण आता जयगडच्या किल्ल्याकडे जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता जयगडच्या किल्ल्यावर. खरं पाहता गावाचं नाव जयगड, खाडीचं नावसुद्धा जयगड आणि किल्ल्याचंसुद्धा नाव जयगडच आहे. तर असा हा त्रिवेणी संगम आहे. ही जी माझ्या बाजूला दिसते ही आहे एक सपाटी म्हणजे मैदानी मुलुक, आणि मैदानी मुलुखालाच थेट दरवाजा भेटलेला आहे. आणि शत्रू जर इकडून आला तर गडाचं संरक्षण व्हावं यासाठी इथे जवळपास 2 ते 3 मीटरचा रुंद असलेला एक खंदक खोदलेला आहे आणि 4 ते 5 मीटर खोलीचा हा खंदक आहे. हा थेट गेलेला आहे तिकडे अरबी समुद्राकडे. तसाच सेम या साईडला सुद्धा हा एक खंदक आहे. तुम्हाला दिसतोय ह्या तटबंदीनं गेलेला हा खंदक हा पडकोटाकडे गेलेला आहे. म्हणजे असा ही खंदकाची रचना आहे. आणि हा एक दरवाजा दिसतोय आपल्याला छोटा, हा आहे पडकोटाकडे जाणारा दरवाजा. म्हणजे मुळात ह्या किल्ल्याचे 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. एक आहे पडकोट आणि दुसरा आहे बालेकिल्ला. हा बालेकिल्लाचा प्रवेशद्वार आहे. 2 बुरुजांच्या मध्ये इथे प्रवेशद्वार आहे. आपण तो प्रवेशद्वार नंतर बघणारच आहोत. मित्रांनो, आज्ञापत्र सांगतं की एखाद्या दरवाजापुढे अथवा तटाखाली जर मुलुक मैदान चालू होत असेल तर असा किल्ला भुईकोटात जमा झाला. आला गनिम त्यांनी दरवाजा सातवा तटास लागावे असे होते. ही गोष्ट बरी नव्हे. याकरिता या जातीचा किल्ला असेल तितका खंदक खोल आणि रुंद खणून तटाचे पायी दुसरा पडकोट मजबूत बांधून त्यावर भांडी जंबुरे ठेवून खंदकाच्या कडेस एकाकी परकी फौज येऊ न पावे ऐसे करावे. मित्रांनो, आपण आहोत पडकोटाच्या दरवाजावर. आपल्याला समोर दिसतोय 2 बुरुजांच्या मध्ये असणारा किल्ल्याचा मुख्य दरवाजा. त्या दरवाजावर किंवा त्या दरवाजाचं जर तुम्ही बांधकाम बघितलं किंवा त्याची जी शैली बघितली तर ही मुस्लिम बनावटीची शैली आपल्याला दिसून येते. गडाच्या दोन्ही बाजूला जे शिल्प दिसते ते आहेत कमळाचे शिल्प आणि मध्यभागी आहे गुलमोहराचं शिल्प. तर असा हा दरवाजा आणि इथून आता आपल्याला आत जायचं आहे. मित्रांनो, आपण दरवाजातून आत आल्यावर इथे एक देवडी दिसते आणि इथे काही तटात खोल्या दिसतात आपल्याला. आता त्याची थोडीशी डागडुजीसुद्धा केलेली दिसते. या खोलीला 2 दरवाजे आहेत छोटे छोटे. खूप सुंदर असं हे बांधकाम आहे. अजून सुस्थितीत आहे. मित्रांनो, जवळपास 16 पायऱ्या चढून आपण या तटबंदीवर येतो. इथे आपल्याला जो दरवाजाचा बुरुज आहे त्या दरवाजाच्या बुरुजावर हे इमारत बांधलेली दिसते. ह्याचं बांधकाम हे इंग्रजांच्या काळात झालेलं आहे. पूर्वी इथे हे शासकीय इमारत होती, विश्रामगृह होतं हे. आता त्याची पूर्णपणे पडझड झालेली आहे. दुर्लक्षित असल्याच्यामुळे इथे आपल्याला सगळं आता भग्न अवस्थेत दिसतं. इथे एक बुरुज आहे आणि या बुरुजावर सुद्धा
शासकीय विश्रामगृह केलेलं दिसतं आपल्याला. परंतु या सगळ्या गोष्टींची आता पडझड झालेली आहे. किल्ल्याची तटबंदी अजून एकदम खणखणीत आहे. खरं तर असे किल्ले शासनानं मॉडेल म्हणून डागडुजी करून ठेवायला पाहिजेत. या बुरुजावरून हा खंदक खूपच चांगल्या प्रकारे आपल्याला बघता येतो. गडाच्या तटबंदीवरून चालताना आपल्याला हे विशिष्ट आकाराचे गोलाकार बुरुज बघायला मिळतात. खूप सुंदर ह्या बुरुजांची मांडणी केलेली आहे, आकार आहे त्यांचा. आणि जागोजागी शत्रूवर मारा करण्यासाठी जंग्या आपल्याला दिसतात. प्रत्येक बुरुजाला पण आहेत आणि तटबंदीला सुद्धा आहेत. इथे तुम्हाला एक मी दाखवतो. अशा प्रकारच्या ह्या जंग्या आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतात. मित्रांनो, दरवाज्याच्या समोरून जो डाव्या हाताने खंदक आलेला आपण पाहिला, तो हा थेट तटबंदीला घासून इकडे समुद्राकडे निघतो. गडाच्या या सपाटीवर आपल्याला या उत्तरेकडील टोकाकडे तटामध्ये ह्या खोल्या दिसतात. आपण बघूया आता त्या खोल्यांमध्ये नेमकं आहे काय. ते तटामध्ये खोली आहे. ह्या जर खोल्या व्यवस्थित केल्या तर राहण्याची व्यवस्था इथं होऊ शकते. पण दुर्लक्षित असल्याच्यामुळे इथे खाली खूप माती आहे, गारवा भरपूर आहे. आपण इकडे जाऊया आता. ह्या दरवाज्यातून बाहेर पडलो की इथे खाली उतरण्यासाठी एक चोर दरवाजा आहे. इथे सुद्धा पहारेकरांसाठी देवड्या आहेत, बसण्याची व्यवस्था. देवड्या म्हणजे पहारेकरांच्या देवड्या एका बाजूलाच आहे. पूर्वीच्या काळी दरवाजा बंद करण्यासाठी इथे अडसर लावला जाई. काही ठिकाणी गोल, काही ठिकाणी चौकोनी असे आपल्याला अडसराचे प्रकार बघायला मिळतात. हा सुद्धा एक खणखणीत बुरुज आहे. आणि हा सगळा रस्ता इकडचा हा खाली समुद्राकडे उतरतो. हा पायऱ्या थेट समुद्राकडे उतरल्या जातात. इथे सध्याच्या काळात असा बुरुज उभारण्याचा हा प्रकार केलेला आहे. खाली हा निळा अशा रथांग समुद्र आपल्याला दिसतो. खूप मनमोहक दृश्य आहे जे. आता आपण किल्ल्याच्या उर्वरित भागाकडे जाऊया. इथे एक बुरुजावरच एक खोली दिसते आपल्याला. आणि खूप तिची अप्रतिम बांधणी आहे. खोलीच्या दोन्ही बाजून चढायला आणि उतरायला पायऱ्या दिसतात आपल्याला. वा, मित्रांनो, आपण ह्या बुरुजाच्या एका खोलीमध्ये आलेलो आहोत. बुरुजावरच खोली आहे. खूप छान वातावरण आहे. निळाशार समुद्र आहे माझ्या पाठीमध्ये. लाटा उसळत आहेत आणि थंडगार वारा सुटलेला आहे. म्हणजे पृथ्वीवरचं जे सुख आहे ना, स्वर्ग काय ते हेच आहे खरं पाहता. ह्या किल्ल्यावर पुढे तिथे एक जैबाची समाधी आहे. आपण तिथे थोड्या वेळात जाणारच आहोत. परंतु पूर्वी काय झालं की आदिलशहा
हा जो तटाचं काम करत असताना तट उभा राहत होता, म्हणजे इथलं जे तटबंदी आपल्याला खणखणीत दिसते हे पूर्वी नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तिची डागडुजी केली, परंतु ज्या वेळेस आदिलशहा हा किल्ला बांधला त्यावेळेस हा तट उभा राहत नव्हता, म्हणून जैबाला तिथे नरबळी म्हणून दिला आणि त्यानंतर हा किल्ला उभा राहिला, ही तटबंदी उभी राहिली, म्हणून जैबाच्या नावावरून ह्या किल्ल्याला जयगड असं नाव पडलं. मित्रांनो, आपण दरवाज्यातून प्रवेश केल्यावर जी बुरुजांची शृंखला आहे ती पाहत आपण तटबंदीने आलो. खाली जी उत्तरेकडील जी बंदिस्त रूम आहे आपण ती बघितली, एक चोर दरवाजा बघितला जो समुद्राकडे उघडतो, आणि ही एक दुमजली इमारत जी बुरुजावरच आहे ती बघितली, गार वाऱ्याचा झोत अनुभवला आणि आपण ह्या तटाने इथंपर्यंत आलो. माझ्या डाव्या हाताला इथे आपल्याला दीपगृह दिसतंय. पूर्वी इथून जी गलबत असायची, होड्या असायच्या, ह्यांना सिग्नलिंगचं काम इथून व्हायचं. खरं तर इथून त्या जहाजांना सिग्नल दिला जायचा. आता सध्या ते पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि त्याची डागडुजीसुद्धा करण्याची गरज आहे. आता आपण इथे थोडासा गडाच्या इतिहासावर नजर टाकू. आपण जो दरवाजा बघितला त्या दरवाज्यावरून असं लक्षात येतं की गडाचं बांधकाम हे मुस्लिम राजवटीमध्ये झालेलं आहे. गडाची जे बांधकाम आहे हे आदिलशहाच्या काळामध्ये झालेलं आहे. पुढे संगमेश्वरचे जे नाईक आहेत त्या नाईकांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला. पुढे आदिलशहाने हा किल्ला जिंकण्यासाठी 2 वेळा अयशस्वी प्रयत्न केला सुद्धा, परंतु काय झालं की त्याला जिंकता आलं नाही, परंतु त्याला 3रा प्रयत्नात मात्र यश आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1657 ते 1660 दरम्यान आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि त्याची डागडुजी केली. 1884 जे गॅझेट आहे त्या गॅझेटमध्ये याची नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी, म्हणजे आपण आता ह्या बालेकिल्ल्यामध्ये आहोत, ह्या बालेकिल्ल्याची जी पूर्णपणे डागडुजी आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि संभाजीराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला सिद्धीकडे गेला आणि पुढे तो आंग्रे घराण्याकडे आला. आंग्रे घराण्यांनी नंतर पुढे ह्या किल्ल्याचं बांधकाम केलं, म्हणजे 1724 ह्या गडाची डागडुजी केली असे सुद्धा आपल्याला उल्लेख आढळतात. 1756 पेशव्यांनी ह्या तुळजी आंग्रेंकडून हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि 1818 हा किल्ला काहीही न करता न जिंकता हा किल्ला इंग्रजांकडे गेला. असा ह्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आपल्याला बघायला मिळतो. आपले जे भगवान चिलेसर आहेत त्यांचं जे वेद जलदुर्गांचा पुस्तक आहे त्यातून सुद्धा आपल्याला या किल्ल्यांचे काही इतिहासावर नजर फिरवता येते. आता आपण हा जो डावीकडची ही जी तटबंदी आहे आपल्या, हे असं आपण तटबंदी फिरत परत आपण खाली उतरणार आहोत आणि इथे कान्होजी आंग्रेंचा जो वाडा आहे तो, त्यानंतर गणपतीचं मंदिर, जैबाची समाधी आणि काही विहिरी आहेत पण त्या खूप खोल आहेत, ते विहिरी आणि बाकी चौथऱ्यांचे अवशेष बघून आपली गडफेरी पूर्ण करून आपण काही काळ ह्या पडकोटामध्ये घालवणार आहोत आणि तिथल्या काही वास्तू बघणार आहोत. चला मित्रांनो, आपल्याला या तटामध्ये काही देवड्या दिसतात आणि ह्या तटावरून पुढे इथे झेंड्याची जागा दिसते आपल्याला. इथे आपला भगवा डौलानं फडकत आहे आणि मित्रांनो, ही दुमजली इमारत म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांचा हा वाडा आहे. सध्या त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं छप्पर नाही. आपल्याला ह्या जांभ्या दगडाच्या भिंती दिसतात आणि याची कमानी जी आहे, म्हणजे दरवाज्याची जी चौकट आहे ती एकदम सुस्थिती. आपण वाड्यामध्ये प्रवेश करू. जी कमानी दिसते
हे पूर्णपणे नासधूस झालेली आहे याची, आणि ही कमानी कधी पडेल ह्याचा भरोसा नाही. दिसत आहेत की दगड अगदी आधांतरी असल्यासारखे वाटतात. इतक्या वर्षानंतर सुद्धा हे बांधकाम म्हणजे त्यांना जे पकडलेलं आहे, जो कुठलं मटेरियल यांनी वापरलेलं आहे ते मला नीट सांगता येणार नाही, परंतु दगड घट्ट पकडून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तो जांभा दगड अजूनही खाली पडलेला नाही. तर आमच्यासोबत हे सिव्हिल इंजिनियर आहेत. सध्या हे हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये जॉबला आहेत. आता तेच सांगू शकतील आपल्याला की तू दगड असा कसा काय टिकून राहिला असेल वरती कमानीचा. पण ही दुमजली इमारत आहे आणि अजूनही तशी म्हणायला गेलो तर सुस्थितीत आहे. फक्त थोडंसं काम करून त्याला चांगल्या स्थितीत आणणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आता आपण काही चौतऱ्यांकडे जाऊया. इथे एक पाण्याचं टाका आहे, सध्या पूर्णपणे सुकलेला आहे. पाण्याच्या टाक्याच्या शेजारी पुन्हा एक इथं आपल्याला नंतरच्या काळातच बांधलेली ही दुमजली इमारत दिसते. आता या गणरायाला वंदन करून आपण पडकोटाकडे जाण्याचा मार्ग धरू. गणपतीच्या मंदिराच्या समोर ही अस्सल कोकणी पद्धतीची आपल्याला दीपमाळ दिसते. तुम्ही जर कधी ह्या गडावर राहण्याचा विचार केलात तर तुम्हाला हे गणपतीचं मंदिर मुक्कामासाठी अत्यंत योग्य जागा आहे. इथे बाहेर मोठी ओसरी सुद्धा आहे, म्हणजे आतमध्ये गाभारा आणि हा सभा मंडप असं याचं नियोजन केलेलं आहे. तुम्ही इथे राहू शकताय अगदी आरामात. 25-30 माणसांची राहण्याची व्यवस्था इथं होऊ शकते. इथे आपल्याला मारुतीचं शिल्प दिसतं. मारुती स्तोत्रामध्ये आपण जे म्हटलेलं आहे की पुच्छते मुरडलीय माथा, तसं हे जे शेपटी आहे ती अशी पूर्ण डोक्यावरून माथ्यावरून आलेली आहे. अशा प्रकारच्या मूर्ती आपण अनेक ठिकाणी बघितलेल्या आहेत. परवा दिवशीच आपण जो सूरगडाचा ट्रेक केलाय तिथे सुद्धा दरवाजा ओलांडल्याच्या नंतर वरती येऊन आपण ज्यावेळेस दरवाजा बघतो आणि पुढे येतो तिथे अशी हनुमंताची सुबक आणि रेखीव मूर्ती आपल्याला बघायला मिळते. की कमरेला एक खंजीर असतो आणि मिशी सुद्धा असते. तर असा हा मारुतीचा शिल्प इथं कोरलेला आहे. या गणपती मंदिराच्या बाजूलाच इथे एक तटाच्या जवळ अजून एक आपल्याला इथे मंदिर दिसत. इथे राजा शिवछत्रपती परिवार यांनी इथे एक बोर्ड तयार केलेला आहे आणि इथे त्या किल्ल्याचा नकाशा सुद्धा आहे. खूप सुंदर काम केलेलं आहे. आणि हा जो वरचा भाग आहे, हा जो दिसतोय आपल्याला, हाही पूर्ण तटबंदी दिसते. ही आहे गडाचा पडकोट. आणि हा जो भाग आहे खाली, हा जो खाली भाग दिसतोय आपल्याला, हा आहे गडाचा बाले किल्ला. आणि आपण इथून आतमध्ये प्रवेश केला, हा जो दिसतोय नकाशामध्ये, आणि इथल्या सगळ्या वास्तू आपण बऱ्यापैकी बघितल्या. ही इमारत दिसते ती नवीन इमारत दिसते. ही हल्लीच्या काळात बांधलेली इमारत आहे. आणि आता आपण तिकडे दरवाजाकडे प्रस्थान करत आहोत. तिथे एक चौथरा दिसतोय आणि तिथे सुद्धा एक तटामध्ये एक खोली दिसते आपल्याला. इथल्या ह्या दोन जुळ्या विहिरी आहेत, ह्या विहिरींकडे जाऊयात. इथे आपल्याला ह्या विहिरी दिसतात, पण खोल आहेत. जवळपास 60-70 फूट खोल आहेत ह्या.
ज्याच्या आतमध्ये पाणीसुद्धा आहे, परंतु आपल्याला हे पाणी पिता येत नाही, म्हणून आपण वरूनच पाहून समाधान मानायचे. बाजूच्या तटात सुद्धा आपल्याला ही एक खोली पाहायला मिळते. खूप सुंदर बांधकाम आहे या खोलीचं सुद्धा, परंतु ही अशीच अवस्था राहिली तर काही वर्षांनी हे किल्ले सगळे नामशेष होणार. मित्रांनो, इथे आपली गडफेरी पूर्ण होते. आता आपण परतीची वाट धरू. शास्त्री नदीच्या मुखाशी तिन्ही बाजूस पाण्याने वेढलेला अथांग सागराने नजरेला तृप्त करून टाकणारा जयगड किल्ला कायमस्वरूपी आपल्या मनात स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवून जातो.